माझ्या केसाप्रमाणेच लॉजिकल रिझनिंगच्या 15 प्रश्नांचा तुमचा अभ्यास विस्कटलेला आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि त्याचीच व्यवस्थित अशी घडी बसवण्यासाठीच आज आपण या व्हिडिओमध्ये ते 15 प्रश्न कसे येतात, त्यांचं व्यवस्थित विभाजन काय आणि त्यांना कसे हँडल करायचं ते आपण इथं पाहणार आहोत. वेलकम बॅक सर, ऑल सिस्टम्स फॉर गेमिंग विल बी प्रिपेअर्ड इन अ फ्यू. तर पहा, या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन घटकांचा म्हणजेच तीन युनिटचा ओव्हरव्ह्यू पाहायचा आहे. तर पाहूयात की कोणते कोणते ते युनिट आहेत. पहिला युनिट आहे डेटा इंटरप्रिटेशन, दुसरं लॉजिकल रिझनिंग, तिसरं मॅथमॅटिकल रिझनिंग. आणि या प्रत्येक ग्लासातून आपल्याला 5 मार्काचा प्रश्न हा विचारला जाणार आहे याची तुम्ही कल्पना असू द्या. म्हणजे काय झालं की 15 मार्क आपल्याकडे झाले. या 15 प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, या प्रत्येक ग्लासामध्ये आपल्याला काय भरून ठेवलेलं आहे ते आपण पाहूयात. पहिला ग्लास आहे डेटा इंटरप्रिटेशनचा. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये काय असणार आहे की आपल्याला एक स्पेसिफिक माहितीचं संकलन दिलेलं असणार आहे, पॅरेग्राफच्या रूपामध्ये, टेबलच्या फॉर्ममध्ये किंवा ग्राफच्या फॉर्ममध्ये, आणि आपल्याला त्यावरून काही प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत याची तुम्ही कल्पना असू द्या. इथं काय पाहिजे तर तुमचं कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट पाहिजे, जेणेकरून की तुम्ही आकडेमोड करताना चुकणार नाही आणि आन्सर सुद्धा अॅक्युरेट येईल. तर पाहूयात इथं प्रश्न कसे येतात. पहिला प्रश्न आहे बारग्राफवर, म्हणजे ऍक्च्युली बारग्राफवर दोन क्वेश्चन येतात. आणि बारग्राफ नाही आला तर इथं आपल्याला टेबल फॉर्म मध्ये डेटा दिलेला असतो. इथं प्रश्न वाचताना व्यवस्थितपणे वाचण्याची गरज आहे आणि त्यावरून जे रिक्वायर्ड आहे तोच डेटा सेट आपल्याला पाहायचा आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. तर असे दोन प्रश्न इथं विचारले जातात. त्यानंतर जनरली मेन, मीडियन, मोड यावर प्रश्न येतो. त्याचा एक फॉर्म्युला आहे आणि या तिघांचं रिलेशन त्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सप्लेन केलं जातं. तर जनरली हा क्वेश्चन पण खूपदा विचारला गेलाय. आणि जर हे नाही आलं तर आपल्याला अर्थमॅटिक मीन, जिओमेट्रिक मीन यावर सुद्धा क्वेश्चन येतात. आणि त्यानंतर पुढचा येणारे प्रश्न आहेत हे अशा डायग्राम मध्ये आपल्याला काहीतरी डेटा दिलेला असतो. एक्झाम्पल थ्रू असं आपण समजून घेऊ की तीन खेळ आपल्याला दिलेले असतात, ते तीनही सेपरेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली असते आणि त्यानंतर दोन दोन खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा आपल्याला दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला काहीतरी रिक्वायर्ड असा क्वेश्चन असतो. अतिशय सोपा क्वेश्चन असतो हा, पण फक्त त्याला टॅकल करण्याची ट्रिक आली पाहिजे. आपण यावर डिस्कशन करणारच आहोत येत्या व्हिडिओमध्ये. पण यावर असे दोन क्वेश्चन आपल्याला असतात. डेटा इंटरप्रिटेशनचे येणारे हे 5ही प्रश्न आपल्याला अतिशय सोपे असतात, ते आपण वेळेत टॅकल करून त्याचा करेक्ट आन्सर आपण गेन करू शकतो याची कल्पना तुम्ही असू द्या. नेक्स्ट आपला ग्लास आहे लॉजिकल वाला. तर लॉजिकलच्या ग्लास मध्ये काय काय आहे पाहूयात. तर सांकेतिक शब्द, या सांकेतिक शब्दाचं स्वरूप हे आपण 7वी स्कॉलरशिपला जसं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो ना अगदी तसं आहे. ज्या लोकांना हे अगदी परफेक्ट येतं त्यांना हे अतिशय सिंपल जाणार आहे आणि ज्या लोकांनी असे प्रश्न कधीच टॅकल केले नाहीत त्यांना थोडस इथं अवघड जायची शक्यता आहे. ते सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा काही व्यवस्थित असणाऱ्या ट्रिक्स आपण नंतर येत्या अपकमिंग व्हिडिओमध्ये पाहूयातच. या ग्लासातला नेक्स्ट पॉइंट आहे इंडियन लॉजिक. इंडियन लॉजिक हे रिसेंटली 4-5 वर्षामध्ये फार विचारलं गेलंय आणि ही नवीन कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे थोडस कन्फ्युजन इथं आहे. इथले मराठीचे वर्ड हे फार अवघड असतात, त्यामुळे तुम्ही ह्या इंडियन लॉजिकला सुद्धा इंग्लिश मध्ये प्रिपेअर करा असं माझं म्हणणं आहे. आणि हा पण पॉइंट अतिशय सोपा आहे, अगदी तुम्ही 5-6 पॉइंट लक्षात ठेवले तर तुम्हाला या प्रश्नाचा इझिली आन्सर मिळू शकतं, यावर तुम्हाला वेळ सुद्धा जास्त जाणार नाही. हा इथला पॉझिटिव्ह पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे वेन डायग्राम. वेन डायग्राम वर सुद्धा इझिली काही क्वेश्चन आलेले असतात. त्यानंतर सिलोजियम. सिलोजियम म्हणजेच तर्क व अनुमान. तर या तर्क व अनुमानामध्ये खूप सारे असे आउटपुट असतात, त्यावरून आपल्याला आलेलं एक्झाम्पल कोणत्या सिनारिओ मध्ये फिट बसतं ते आपल्याला पाहायची गरज आहे आणि त्यावरून आपल्याला आन्सर निघू शकतं. ज्या लोकांनी सिलॉजियम कधीच लर्न केलं नाही त्यांच्यासाठी या प्रश्नांचं उत्तर यायचे चान्सेस अतिशय कमी आहेत, त्यामुळे सिलॉजियमला एकदा तुम्ही ओव्हरलुक करून जायचं नक्कीच आहे. लास्ट पॉइंट आहे ऑर्डर ऑफ इव्हेंट्स. ऑर्डर ऑफ इव्हेंट्स म्हणजे सिटिंग अरेंजमेंट, मग ती राऊंड द टेबल असेल किंवा एका लाईनीमध्ये व्यवस्थित थांबलेले विद्यार्थी असतील, त्यामध्ये इकडून ह्याचा 7वा क्रमांक, त्यानंतर येणाऱ्या 3ऱ्या मुलाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल, असा क्वेश्चन असतात. थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात, वेळ खाऊ असतात, पण पेन आणि पेपर घेऊन तुम्हाला हे प्रश्न अगदी छान प्रकारे सॉल्व्ह करता येतील. आता बघू शेवटचा ग्लास आपला मॅथ्स वाला, जे की जास्त लोक सॉल्व्ह करायला घाबरतात. पाहूयात आता या मॅथ्सच्या ग्लासमध्ये काय काय आहे आपल्याकडे. तर
व्याज म्हणजेच इंटरेस्टवर आहे. दोन प्रकारचे व्याज पद्धती आहेत, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. तर दोन्ही आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करून द्यायचे. एक एक फॉर्म्युला आहे दोघांवरती, पण त्या फॉर्म्युल्यापेक्षा त्या प्रॉब्लेममध्ये येणारी आकडेवारी ही जास्त असते हे लक्षात ठेवण्याची आपल्या गरज आहे. आणि ती जास्त असणारी आकडेवारी आपल्याला क्विकली कशी सॉल्व करता येईल त्यासाठी तुमचा सराव हा तुम्हाला कामी येणार आहे. म्हणून थोडेसे व्याजावरचे म्हणजेच इंटरेस्टवरचे क्वेश्चन तुम्ही नक्कीच सराव करा. त्या सरावाचा रिझल्ट तुम्हाला एक्झाममध्ये खूप छान मिळेल. त्यानंतर येणारा पॉईंट आहे वॉच अँगल म्हणजे घड्याळ किंवा एम म्हणजेच अर्थमॅटिक मीन वगैरे, मीनवरचे काय प्रॉब्लेम येतात इथं सुद्धा. आणि वॉच अँगल हा खूप फेमस प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये घड्याळात 3:30 वाजले तर मिनिट काटा आणि तास काटामध्ये किती डिग्रीचा अँगल बनतो ते विचारलं जातं. तर सिंपल फॉर्म्युला आहे याचा सुद्धा. जर फॉर्म्युल्याकडे जायचं नसेल तर 5 मिनिटांमध्ये किती अँगल कव्हर होतं याचं तुम्ही एकदा कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा. आणि हे कॅल्क्युलेशन यूज करून तुम्ही जितके मिनिट असतील त्या मिनिटांचं कन्वर्जन हे तुम्ही अँगलमध्ये करू शकता. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे हा सुद्धा. त्यानंतर वर्कचे प्रॉब्लेम येतात म्हणजे काम, की 8 माणसांनी 4 दिवसात इतकं काम केलं तर मग पूर्ण काम करण्यासाठी किती किती माणसं लागतील किंवा किती तास लागतील असा काहीतरी डेटा असतो. हे प्रॉब्लेम जर आपल्याकडे कन्फ्युजन क्रिएट करतात या प्रॉब्लेमला सुद्धा थोड्याशा डेडिकेशनची गरज आहे. डेडिकेशन इन द सेन्स तुम्ही आत्ताच थोडासा वेळ इथं दिला पाहिजे आणि या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली पाहिजे तर तुम्हाला मे बी हे एक्झाम मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. पुढचा पॉईंट आहे शेकडा फरक. या शेकडा फरकामध्ये प्रॉफिट अँड लॉसचे सुद्धा काही प्रॉब्लेम येतात. म्हणजेच जर एखादी वस्तू 80 रुपयाला विकल्यामुळे मला 20% लॉस झाला तर तीच गोष्ट 20% प्रॉफिट मला मिळावा यासाठी किती रुपयाला विकावी लागेल असे काही क्वेश्चन असतात. हे सुद्धा क्वेश्चन ज्यांचा मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आहे त्यांना इझिली सॉल्व्ह होतात. आणि ज्यांचा नाहीये त्यांनी थोडेसे फॉर्म्युले बघून गेले तर फॉर्म्युला बेस इथं एक्झाम्पल तुमचे आरामात सॉल्व्ह होऊ शकतात. मग पुढचे काही क्वेश्चन आहेत. शहर रस्त्याचं एक एक्झाम्पल आलं तर लास्टच्या 2-1 वर्षापूर्वी ज्याचा एक स्क्रीनशॉट मी इथे टाकतो जेणेकरून तुम्हाला मला ही कल्पना येईल की कशा प्रॉब्लेम येतो. त्याच पॉइंटला अनुसरून नेक्स्ट इयरला हा सेट थेरीवर क्वेश्चन आलेला होता. हा क्वेश्चन बहुतेक जणांना सॉल्व्ह करणं पॉसिबल झालं नाही. असे क्वेश्चन जनरली सॉल्व्ह करण्यापेक्षा सोडून दिलेले परवडतात का? कारण या प्रश्नाला खूप सारा वेळ आपल्याला डेडिकेट करणं रिक्वायर्ड असतं आणि थोडस कॉन्सेप्ट आपल्याला पण माहिती असणं गरजेचं असतं. रिलेशनवर काही क्वेश्चन आला होता म्हणजे XYZ माळेचा प्रश्न आला होता. हा क्वेश्चन मी इथं शो करतो जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की कशा प्रकारे हा क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन सुद्धा फार सिम्पल होता पण माझं सुद्धा त्यावेळी लॉजिक लागलं नाही किंवा एक्झामच्या सॉल्व्ह करण्याच्या फ्लो मध्ये मी त्या प्रकारे त्या अँगलनं थिंकिंग करू शकलो नाही. आणि म्हणून इथं मी वेळ घालवण्यापेक्षा पुढचा क्वेश्चन सोडवणं महत्वाचं समजलं आणि ऑब्व्हियसली इथं तुक्का मारला आणि तो चुकला. पण तुम्ही जर व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट केलं तर थोडासा टाइम इथं तुमचा वाचेल आणि मग तुम्ही हा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तर पहा शेकडा फरक, शहर रस्ता आणि माळ हे जे काही क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट येतात डेफिनेटली. आणि या प्रश्नाला पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये जर सॉल्व्ह करणं इम्पॉसिबल झालं तर तुम्ही नंतर वेळ देऊ नका, थोडंसं पुढे जावा आणि अगदी शेवटी तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करून सुद्धा मग वेळ उरला तर या प्रश्नाकडे वळा, नाहीतर मग माझ्यासारखाच तुक्का मारून पुढे सुद्धा जाऊ शकता. तर पहा अशा प्रकारे या 15 प्रश्नांचं स्वरूप असणार आहे. मग यापैकी तुमचे कोणते स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते थोडेसे नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. समजा आता मला मीन मेडियन मोडचे प्रश्न सोडवणं अवघड जाते तर मी काय करेल, त्याचा फॉर्म्युला तेवढा लर्न करेल आणि असं लक्षात घेईल की या फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आला तर मी सोडणार नाही. पण जरी याच्या बियॉन्ड पलीकडे काहीतरी क्वेश्चन आला जिथं की जास्त लॉजिक लावण्याची गरज आहे तर मी इथं वेळ वाचेल आणि काहीतरी टिक करून पुढे जाईल. पेपर 1 मध्ये आपल्याला 50 प्रश्न येणार आहेत आणि त्यापैकी 30 ते 35 प्रश्न हे तुमचे बरोबर येण्याची सक्त गरज आहे एक्झाम पास होण्यासाठी. आणि त्यात सुद्धा या 15 प्रश्नांचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच जास्त असणार आहे. म्हणून हे मॅथमॅटिक्सचे प्रश्न खास करून आर्ट्सवाल्या मुलांनी बरं का हे प्रश्न अजिबात सोडू नका. मी जे इथं पॉईंट दिलेले आहेत त्यापैकी काही पॉईंटचा अभ्यास तुम्ही केलेलाच असेल आणि उरलेले जे पॉईंट्स आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करा जेणेकरून तुमचे मार्क जाणार नाहीत आणि तुम्हाला व्यवस्थितपणे मार्कांची ग्रिप घेता येईल. इथं तुम्ही जेवढी लीड घेचाल तेवढं सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला मॅच जिंकायला सोपं जाईल, हे तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. आणि पहा मला इथं आणखीन एक पॉईंट इन्क्लूड करायचा आहे की या सगळ्या पॉईंट सोबतच
काही आणखीन गोष्टी आपल्याला विचारल्या जातात त्याही मी तुम्हाला सांगतो. तर बघा, रेशोवर काही क्वेश्चन येऊ शकतात, मग ॲव्हरेजवर क्वेश्चन येतात, मग कोडिंगवर पण प्रश्न येतात म्हणजे सांकेतिक भाषा, मग गटात न बसणारा असा पॉईंट ओळखायला सांगतात, संख्या मालिकेवरचे प्रश्न असतात, मग सामन्यांवर किंवा हस्तांदोलनावर प्रश्न असतात, मॅथमॅटिकल रिझनिंगच्या अंडर ते प्रश्न विचारले जातात. सात संघ आहेत आणि प्रत्येकाचा एकमेकासोबत सामना झाल्यास टोटल होणाऱ्या सामन्यांची संख्या किती, याचे पण काही सिंपल फॉर्म्युले आहेत, तुम्हाला नक्कीच मिळतील कुठे, ते पण तुम्ही लर्न करून जा. आणि दिशा, तर बघा दिशावरचे प्रश्न हे तुम्ही पेन आणि पेपर शिवाय सोडवायचे नाहीत, त्याचे काही बेसिक मुद्दे असतात की उजव्या हाताला पूर्व दिशा समजायचे आणि त्यानुसार प्रश्नामध्ये जसं सांगितले प्रश्नामधली एक ओळ वाचायची आणि जसं सांगितले त्याप्रमाणे पुढे पुढे लाईन ड्रॉ करत जायची आणि तुम्हाला इथं नक्कीच त्याचा आन्सर मिळू शकतो याची गॅरंटी आहे. तर मग चला तुम्ही याचं प्रिपरेशन करायला व्यवस्थित सुरुवात करा. तुम्हाला साथ देण्यासाठीच इथल्या काही घटकांवर सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. तर बेस्ट लक्ष सगळ्यांना आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.